हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू शाउनीज किचन अँड लाईफस्टाईल। तर आज आपण बघणार आहोत की अगदी मस्त असे आलू पराठे घरात कसे करायचे। बऱ्याचदा आपल्याला असा प्रश्न पडतो की नाश्त्याला काय बनवायचं, तर हे आलू पराठे तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। त्यासाठी आपण आता इथे सुरुवातीला घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। आपण जसं चपातीचं पीठ बनवून घेतो तसं आपण इथे ही कणिक बनवून घेणार आहोत, आणि ते आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण इथे कणिक मळून घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथे बटाट्यासाठी एक पेस्ट बनवून घेणार आहोत। त्यासाठी 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या, सोबतच 4 ते 5 हिरव्या मिरच्या, त्याचसोबत थोडीशी कोथिंबीर, आणि त्याचसोबत आपण ह्यामध्ये थोडासा पुदिना टाकणार आहोत। पुदिन्याने अगदी मस्त अशी याला चव येते। त्याचसोबत थोडंसं आलं व 1 टेबलस्पून जिरे। आता ह्याची छान अशी आपण पेस्ट बनवून घेऊयात, आणि अशा रीतीने मस्त ह्याची इथे पेस्ट रेडी झालेली आहे। ही पेस्ट टाकल्याने आपला आलू पराठा खूप मस्त लागतो। त्यानंतर मी इथे बटाटे उकडलेले आहेत व त्यांना असं खिसून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। इथे मी साधारण 1/2 किलो बटाट्याचा वापर केलेला आहे। आता आपण ह्यामध्ये 1/2 टेबलस्पून हिंग, त्यासोबत 1 टेबलस्पून हळद, त्यासोबत आपण ह्यामध्ये 1 टेबलस्पून काश्मीरी रेड चिली पावडर टाकून घेणार आहोत। हे टाकणं ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी देखील चालेल। त्यासोबत चवीनुसार मीठ आपण ह्यामध्ये टाकून घेऊयात। आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत। त्या सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे, आणि अशा रीतीने आपलं हे बॅटर इथे रेडी झालेलं आहे। बाकी असे गोळे आपण इथे बनवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण जे कणिक मळून घेतली होती दाखवल्याप्रमाणे आपण त्याची वाटी बनवून घेणार आहोत। मग आपण ह्यामध्ये आता आपले जे गोळे बनवून घेतलेले आहेत बटाट्याचे, ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊयात, आणि व्यवस्थित असं ह्याला दाबून ज्याप्रमाणे दाखवलं आहे त्यानुसार आपण ह्याला प्रेस करून घ्यायचं आहे। व व्यवस्थित आपण ह्याला असं लाटून घेणार आहोत। खूप जास्त पातळ ह्याला लाटायचं नाही आहे, नाहीतर ह्याचं सारण पूर्ण बाहेर येईल। ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे। त्यानंतर तापलेल्या तव्यावर आपण इथे पराठे भाजून घेणार आहोत मस्त असे, आणि अशा रीतीने आपण मस्त असे पराठे भाजून घेतलेले आहेत भरपूर असं तेल लावून, आणि अशा रीतीने आपले ते पराठे। मी हे पराठे लोणचं किंवा सॉससोबत देखील ट्राय करू शकता, किंवा हे नुसते देखील खूपच छान लागतात। आणि अशा रीतीने आपले इथे हे पराठे रेडी झालेले आहेत। तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, खात राहा, बाय, टेक केअर।